सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। सातारा जिल्ह्यातील देवडी गाव हे सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट बनले असून सध्या तिथे 10 दिवसाचे लॉकडाऊन करण्यात आले आहे। आणि याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी देवडी येथे भेट दिली। पाहूयात ही बातमी। सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील देवडी गाव कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या टप्प्यात हॉटस्पॉट बनले आहे। देवडीची कोरोनाची मागील काही दिवसांची आकडेवारी पाहता 18 ते 45 वयोगटातील 61 रुग्ण आढळले आहेत, त्यात 24 महिलांचा समावेश आहे। 45 ते 60 वयोगटातील 28 रुग्ण असून यामध्ये 7 महिलांचा समावेश आहे। 60 वर्षापुढील 9 जणांना संसर्गाची बाधा झाली असून 18 वर्षाखालील 20 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे। एकंदरीत दहीवडी शहर आणि वाड्या वस्त्यांना कोरोनाचा विळखा बसला असून कोरोना संसर्ग थोपविण्यासाठी 10 दिवसाचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी दहीवडीला भेट दिली, तेथील वस्तुस्थितीची पाहणी केली, तसेच इथल्या लोकांना आवाहन करतानाच कडक निर्बंध लागू केले असून नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत। प्रवीण राजे, मुक्तगिरी न्यूज, दहीवडी। काय निर्माण झाली? भीतीचा म्हणजे आपला आता कंटेनमेंट झोन आपण काही पहिल्यांदा करत नाही। मागच्या संपूर्ण एक वर्षभरात कोविड केसेसमुळे वेगवेगळ्या ठिकाणी आपण कंटेनमेंट झोन जाहीर केलेला आहे। कंटेनमेंट झोनचा मागचा जे हेतू आहे ते लोकांनी समजून घेतला पाहिजे। कंटेनमेंट झोनचा मागचा हेतू एवढाच आहे की ज्या ठिकाणी आपल्याला एक प्रमाणच्यापेक्षा जास्त आपल्याला केसेस आढळतात त्या ठिकाणी कंटेनमेंट झोन डिक्लेअर करण्याच्या मागे आपली जे मनस्थिती आहे ती अशीच आहे की जर त्या ठिकाणी एखादा INI सारी किंवा लक्षण असलेले लोक असतील तर ते इकडे तिकडे फिरू नये आणि बाहेर पडले पाहिजे की त्यांची आपल्याला टेस्टिंग करून घेतली पाहिजे। तर काय भीतीचं काय त्याच्यामध्ये काही वातावरण निर्माण होण्याची काही गरज नाही। लोकांना पण आवाहन राहील की त्यांना भिंती न बागडता त्यांनी जे आपलं काम आहे ते केलं पाहिजे। शासनाला प्रशासनाला त्यांनी मदत केली पाहिजे। एखाद्या माणसाला काही आयल्या सारीचे सर आपले सर लक्षण असले ते पुढे येऊन त्यांनी स्वतःहून ऍक्टिव्हली स्वतःला टेस्टिंग करून घेतलं। सर, नगर पंचायत आणि साहेबांनी ज्यावेळेस मीटिंग घेतली त्यावेळेस असं लक्षात आलं की नगर पंचायत बोलली की महसूल प्रशासन आम्हाला प्रत्येक वेळी कंटेनमेंट झोन तयार करून देतं, मात्र यावेळेस 8 दिवस उलटून गेले तरी कंटेनमेंट झोन तयार नव्हते। आणि ज्यावेळेस मीटिंग घेतली पंचायतांनी त्यावेळेस समजलं की नगर पंचायतनी महसूलकडे बोट दाखवलं, महसूलने नगर पंचायतकडे बोट दाखवली। आम्हाला सद्यस्थितीत माहित नाही पण ठीक आहे, फील्डमध्ये काम करताना काही वेळा आपल्या सर्वांचे वैचारिक मतभेद असू शकतात, त्याला आपण एक टीम म्हणून काम करत नाही तसा काही मुद्दा नाही आहे। आतापर्यंत माझा या संपूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण कोविड काळात मध्ये मला एक पण डिपार्टमेंटकडून किंवा असं काही तसं कधीच काही कोऑर्डिनेशनचा प्रॉब्लेम आला नाही आहे, याचे पुढे सुद्धा राहणार नाही। कंटेनमेंट झोन एखादं दहीवाडी सारखं मोठ्या शहरला डिक्लेअर करण्याआधी बरेच आपल्याला विचार करावा लागतो। कंटेनमेंट झोन जाहीर केल्यानंतर इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी सुद्धा थांबवतोय, तर एक केस आला आणि लगेच कंटेनमेंट झोन जाहीर करायचा संपूर्ण शहरामध्ये तसं पण काही आपल्याला करता येत नाही, तर तो डिसिजन कॉन्शियसली घ्यावा लागतो। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य। 27 वर्ष शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।